जय जिनेन्द्र। पूर्णार्घ ग्रंथ वाचन अर्घ 4 भाग 20। आचार्य अमृतचंद्र सूरी। आचार्य कुंदकुंदांच्या नंतर आध्यात्मिक विद्वान साहित्यिक म्हणून अमृतचंद्र सूरींचे नाव घेतले जाते। आचार्य कुंदकुंदांच्या आध्यात्मिक साहित्यावर टीका लिहिणारे अमृतचंद्र हे प्रथम आचार्य होत। अमृतचंद्र सूरींच्या गुरुशिष्य परंपरेविषयी अथवा काळाविषयी निश्चित माहिती मिळू शकत नाही। आपल्या एका ग्रंथाच्या शेवटी त्यांनी म्हटले आहे की वर्णांनी पदे तयार होतात, पदांनी वाक्ये आणि वाक्यांनी पवित्र शास्त्र तयार होते। आपण स्वतः निमित्त मात्र आहोत। अन्य ग्रंथातून देखील त्यांनी आपली माहिती न देता प्रसिद्धीपरांमुख राहण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या प्रशस्तीमध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख आढळत नाही। आचार्य अमृतचंद्र सूरी आध्यात्मिक संत होते, कारण त्यांनी आचार्य कुंदकुंद विरचित प्रवचनसार, पंचस्थिकाय व समयप्राभृत यासारख्या आध्यात्मिक ग्रंथांवर अत्यंत महत्त्वपूर्ण टीका लिहिल्या। याशिवाय ते एकांत मार्गाचे पथिक नसून अनेकांतवादाचे भक्त व प्रबल समर्थक होते, कारण काही ठिकाणी त्यांनी मंगलस्वरूप भगवान जिनेंद्राची ज्ञानज्योत सदैव तेवत राहण्याची भावना प्रकट केली असून अनेकांतवादाला नमस्कार केला आहे। अनेकांतवादाला परमागमाचे बीज मानून एकांतवादाचा समन्वय करणारे म्हटले आहे। अनेकांतवादाचे विवेचन करताना भाषा पांडित्यपूर्ण झाली असून काही ठिकाणी कठीण वाटते। उमास्वामींच्या तत्वार्थसूत्रांच्या केलेल्या पद्यानुवादावरून त्यांची रचनाशैली अत्यंत प्रगल्भ आणि चित्ताकर्षक वाटते। आत्मख्याती टीकेपासून अलग मानला तर समयसार कलश हा त्यांचा एक स्वतंत्र ग्रंथ होऊ शकेल। जीवनकालविषयक माहिती। आचार्य अमृतचंद्र सूरींच्या जीवनकालाविषयी निर्णायक माहिती मिळत नाही। जी काही माहिती उपलब्ध आहे ती पुढीलप्रमाणे आहे। आशाधराने आपल्या अनगार धर्मामृताच्या भव्य कुमुदचंद्रिका टीकेत अमृतचंद्राला दोन ठिकाणी ठक्कूर या नावाने संबोधले आहे। एतच्च विस्तरेण ठक्कुरामृतचंद्रसूरी विरचित समयसार टीकाव्यम दृष्टव्यम, अर्थात ठक्कूर आणि ठाकूर एकार्थवाची शब्द आहे। कुठल्याही वर्णातील अथवा जातीतील जहांगीरांना ठाकूर असे म्हणतात। काही ब्राह्मणांना देखील ठक्कूर म्हटले आहे। उदाहरणार्थ मैथिल कोकिल विद्यापती गहडवाल मधील दानपत्रातून ठक्कूर आणि राहुल ब्राह्मणांची चर्चा पाहावयास मिळते। काही ठिकाणी ठक्कूर ही उपाधी देखील दिलेली दिसून येते। अर्थात अमृतचंद्र सूरींचे दुसरे नाव ठक्कूर असून कदाचित ठाकूर हे आडनाव असावे। आचार्य शुभचंद्रांनी आपल्या ज्ञानार्णव मध्ये पुरुषार्थ सिद्धयुपायाचे मिथ्यात्व वेदरागा इत्यादी पद्यात उक्तमच उद्धृत रूपात उत केले आहे। यावरून अमृतचंद्र शुभचंद्रांच्या अगोदर होऊन गेल्याचे मानले आहे व पद्मप्रभ मलधारी देवाने शुभचंद्रांच्या ज्ञानार्णव मधील एक श्लोक दिला आहे। यावरून शुभचंद्र पद्मप्रभांच्या अगोदरच असावेत। पद्मप्रभाचा काल विक्रम संवत 12व्या शतकाच्या उत्तरार्ध व 13व्या शतकाच्या पूर्वार्ध मानला आहे। यावरून अमृतचंद्रांचा काल विक्रम संवत 12व्या शतकाच्या नंतरचा मानता येत नाही। अपभ्रंश भाषेतील प्रद्युम्नचरित या ग्रंथावरून अमृतचंद्राविषयी काही माहिती मिळते। अमृतचंद्र मलधारी माधवचंद्रांचे शिष्य असून विहार करीत भांबणवाडा नावाच्या नगरात आले होते व त्यांच्याच प्रेरणेने सिंहकवीने प्रद्युम्न चरित्राची रचना केली। बांभणवाडचा राजा गुहिलवंशी क्षत्रिय असून मालव नरेश बल्लाळांचा मांडलिक होता। या बल्लाळच्या चालुक्य कुमारपालने पराजय केला होता। कुमारपालाची कारकिर्द विक्रम संवत 1229 पर्यंत मानली आहे, म्हणून
प्रद्युम्न चरित्राचा रचनाकाळ आणि आचार्य अमृतचंद्रांचा काळ या दरम्यान ठरविता येतो. पंडित परमानंदजी शास्त्री यांच्या मते जयसेनाच्या धर्मरत्नाकरात पुरुषार्थ सिद्धयुपाय मधील 59 पद्य उद्धृत केल्याचे दिसते. जयसेनाने आपला हा ग्रंथ विक्रम संवत 1055 मध्ये तयार केला असे त्याच्या प्रशस्तीतील शेवटच्या पद्यावरून दिसून येते. म्हणून अमृतचंद्राला कुमारपाल कालीन मानणे युक्त नाही. विक्रम संवत 1055 पूर्वी अमृतचंद्राचार्य नक्की असावेत. भावसेनाचा शिष्य जयसेन हा लाडबागड संघाचा होता व प्रद्युम्न चरित्राचा कर्ता महासेन याच संघाचा असून जयसेनाचा प्रशिष्य होता. तो परमार राजा मुंज आणि सिंधलाच्या समकालीन होता. त्यांच्याशी देखील अमृतचंद्रांचा संबंध यथायोग्य बसतो. डॉक्टर A.N. उपाध्ये यांच्या मते अमृतचंद्र सुरींचे नाव बहुधा कोणत्याही शिलालेखात सापडत नाही. अमृतचंद्रांनी काही उतारे सिद्धसेनापासून घेतले आहेत म्हणून त्यांचा काल 7व्या शतकाच्या अगोदरचा नसावा. अमृतचंद्रांच्या पूर्वीच्या 2 शतकात तो होऊन गेला असावा. असेच अमृतचंद्राने केवळ ज्ञानाविषयी लिहिताना कुमारील भट्टाच्या दृष्टिकोनाचाही विचार केला आहे. कुमारील भट्ट 7व्या शतकाच्या सुरुवातीस असावेत. जयसेन व पुष्पदंत यांच्या कालविचारानुसार अमृतचंद्र 7 ते 12व्या शतकात होऊन गेले असावेत. याशिवाय त्यांनी नेमीचंद्राने लिहिलेल्या गोम्मटसारमधील गाथांचा देखील उल्लेख केला आहे. धाडसी गाथेत काष्टासंघ, मूलसंघ आणि निपिच्छिक माथू संघाचा उल्लेख आहे. परंतु त्यानुसार देखील अमृतचंद्रांच्या कालनिर्णयाविषयी विशेष मदत मिळू शकत नाही. वरील विवेचनावरून अमृतचंद्रांचा काल 10व्या शतकच असावा अर्थात हे मत निर्णायक मानता येणार नाही. मात्र अमृतचंद्र हे एक महान टीकाकर्ते व अध्यात्मशास्त्राचे भोक्ते होते यात शंका नाही.